हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या सेशनमध्ये आज आपण एन्व्हायरमेंट इफेक्ट हा टॉपिक जो आहे तो कवर करणार आहोत. ओके, तर एन्व्हायरमेंट इफेक्टचा आपण यूज कशासाठी करू शकतो? मोस्टली आपण बॅकग्राऊंड, एखाद्या मॉडेलचं बॅकग्राऊंड वगैरे शो करायचं असेल, तुम्हाला बॅकग्राऊंड इफेक्ट शो करायचा असेल, तर तुम्ही एन्व्हायरमेंट इफेक्ट या ऑप्शनमध्ये मटेरियल वगैरे किंवा एखादा बिट मॅप वगैरे अप्लाय करून तो इफेक्ट तुमच्या मॉडेलमध्ये क्रिएट करू शकता. ओके, तर तो इफेक्ट कसा क्रिएट करायचा ते आजच्या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके, सपोज मी एक मॉडेल म्हणून एक बॉक्स क्रिएट करतो, असा एक बॉक्स क्रिएट करतो. ओके, बॉक्स कन्वर्ट टू एडिटेबल पॉली. एडिटेबल क्वालिटी मध्ये आपण याला कन्वर्ट करून देऊ. डिलीट करतो, ह्याला शेल अप्लाय करू. आपण शेल अप्लाय करू, शेल अप्लाय केलं, वॉलला थिकनेस वगैरे आपण या ठिकाणी अप्लाय केलेली आहे. थिकनेस अप्लाय केल्यानंतर आपण ह्याला मटेरियल पण अप्लाय करून घेऊ. काहीतरी मटेरियल देऊन टाकू आपण ह्याला, किंवा याचा कलर वगैरे चेंज करून बघू. हा वाला कलर घेऊ आपण. ओके, मी असा कलर घेतलेला आहे माझ्या मॉडेल. तर अशा प्रकारे आपण आता या मॉडेलचा जो बॅकग्राऊंड दिसत आहे तो आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला एन्व्हायरमेंटचा इफेक्ट आपल्याला शो करायचा आहे. जसं की आपण ज्यावेळेस रेंडर इमेज क्रिएट करतो तर त्याच्या बॅकग्राऊंडला काहीतरी आपल्याला एक एन्व्हायरमेंटचा इफेक्ट असतात, जसं की क्लाऊड असेल, क्लाऊड असू शकतो, किंवा लॉन वगैरे आपण साईडला दाखवू शकतो त्याच्यामध्ये. तर तसा इफेक्ट तुम्ही एखाद्या बिट मॅप किंवा एच डी आर इमेज जो असते आपण गुगलवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याचा इफेक्ट तुम्ही इथं अप्लाय वगैरे करू शकता. तर मी त्यासाठी काय करेल, या ठिकाणी मी रेंडरिंगवरती क्लिक करतो. रेंडरिंगवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एन्व्हायरमेंट इफेक्ट शो होईल, ह्याला मी क्लिक करतो. एन्व्हायरमेंट ऑलरेडी मी इथं एक मॅप घेतलेला आहे, एच डी आर इमेज घेतलेली आहे. ओके, ही इमेज मी क्लिअर करतो. आता या ठिकाणी आपल्याला तो मॅप वगैरे किंवा जी एच डी आर आय इमेज असेल ती आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. मी इथं सिलेक्ट करतो. इथं सिलेक्ट केल्यानंतर बिट मॅपला क्लिक केलं. बिट मॅपला क्लिक केल्यानंतर इथं एक मी एच डी आर आय इमेज जी आहे ती, जिचा इफेक्ट आपल्याला बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी करायचा आहे, ती इमेज मी डाउनलोड केलेली आहे. हिला क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी तिला ओपन करतो. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे एक प्रिव्ह्यू रेंडर तुम्ही बघू शकता. ओके, अशा प्रकारे एक प्रिव्ह्यू रेंडर तुम्हाला दिसेल. मी आता याला ऑफ करून घेतो. ऑफ करून घेतल्यानंतर आपण याचं एक रेंडर या ठिकाणी आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे एक रेंडर याचा मी घेतो. इथं आलो, क्विक रेंडर घेऊन बघूया आपल्याला बॅकग्राऊंडला तो इफेक्ट आला की नाही ते शो होईल त्याच्यामध्ये. ओके, हा असा दिसतो. क्लाऊड वगैरे दिसतात बघा, इथं क्लाउड वगैरे शो होतात. असं पण शो करू शकतो. मी थोडस याची कमी करतो आणि डबल एकदा रेंडर करून बघू आपण. ओके, तो थोडासा आपला इफेक्ट काय होतोय, इमेज जी आहे ती मूव झालेली दिसते. रेंडर करून बघू एकदा. मॉडेल वरती जात आहे पण तो इफेक्ट आलेला आहे, त्याला ऍडजस्ट वगैरे करावं लागेल आपल्याला. ओके, मी काय करतो, इथे कॅमेरा, कॅमेरा सेटअप, टॉप टॉप ला जातो. फिजिकल कॅमेरा ऑन करतो, सॉरी सेट करतो. ओके, हा व्ह्यू सेट केल्यानंतर ऑन करू. या ठिकाणी मी येतो,
standard high quality called shading. Okay. इथे आल्यानंतर एक perspective view येतो. Perspective view गेल्यानंतर या ठिकाणी कॅमेराज ला ऑन करतो मी फिजिकल कॅमेरा. तो असा शो होतो बघू शकतो. आता ह्या मॉडेलला मी या ठिकाणी काय करतो मूव करतो थोडस सिलेक्ट करून वरती येतो ग्रीड लाईनच्या. आता बघूयात आपण रेंडर करू. थोडा स्काय मध्ये गेलेला आहे तो इफेक्ट. ओके, तर तुम्हाला तो कॅमेरा वगैरे ऍडजस्ट केल्यानंतर तो इफेक्ट तुम्हाला शो होईल. एक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाला पाहिजे बेसिकली. कन्सेप्ट क्लिअर होणं इम्पॉर्टंट आहे आपल्याला. कॅमेरा समोर वगैरे करू शकता तुम्ही. सर्टिफिकेट वगैरे शो करायचं असेल तर तुम्ही करू शकता. रेंडर इमेज ब्राइटनेस जास्त दिसतो थोडासा स्काय साइड त्या ठिकाणी शो. फिजिकल कॅमेरा और पर्स्पेक्टिव्ह. अशा प्रकारे तुम्हाला जर इफेक्ट शो करायचा असेल तर तुम्ही बॅकग्राऊंडचा जर इफेक्ट असेल तो चेंज वगैरे करायचा असेल तर तुम्ही त्याला एकदम इझिली वगैरे करू शकता. ओके, हा थोडासा दिसतोय बघा हा लँडचा एरिया आहे. हा पूर्ण तुमचा क्लाउड वगैरे आहेत. ओके, स्काय वगैरे इथे शो होतात. ओके, सो थँक्यू फ्रेंड्स.